महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी संभाजी भिडेंच्या निषेधार्थ सांगलीमध्ये अनेक संघटनांनी आंदोलन केलं. स्टेशन चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला यावेळी दुग्धाभिषेक घालून धरणे आंदोलन करण्यात आलं. भिडेंच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यात आला. मुंबईला पाणी कपात रद्द होण्यासाठी आणखी 7 दिवसांची वाट पाहावी लागेल. मुंबईला पुरवठा करणाऱ्या 7 धरणात 74% पाणीसाठा झाला आहे. मुंबईत सध्या 10% पाणी कपात लागू आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेऊन पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येईल. मावळमधील पवना धरण 86% भरलं आहे, त्यामुळे इथल्या भागातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. धरण क्षेत्र आणि पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पूरग्रस्त भागाची खासदार भावना गवळी यांनी पाहणी केली. चक्रावती नदीला आलेल्या पुराचं पाणी कळंब शहरात शिरलं. इथल्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं. या भागाला भेट देत भावना गवळी यांनी प्रशासनाला, मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नम्मा होम्योपैथी आरोग्य संजीवनी मदतीच्या सूचना केल्या. चीनमध्ये पावसानं हाहाकार उडवलाय. मुसळधार पावसानं चीनच्या पूर्व भागात पूर आलाय. पुराचा 10 लाख नागरिकांना फटका बसलाय. अनेक जणांचा मृत्यू झालाय. पुराचा फुजियान शहराला मोठा फटका बसलाय. विमानात झोपलेल्या महेंद्रसिंग धोनीचा एक एअर हॉस्टेसनं व्हिडिओ शूट केलाय. धोनीची पत्नी साक्षी ही शेजारच्या सीटवर बसलेली दिसते. व्हिडिओ तयार करताना एअर हॉस्टेसच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. सोशल मीडियावर मात्र या एअर हॉस्टेसवर टीका होतीये. अनेकांनी हे धोनीच्या प्रायव्हसीचा भंग असल्याचं म्हटलंय. पनवेलमध्ये अजगरानं 2 बकऱ्या गिळल्यात. हा अजगर 10 फूट लांब आणि 25 किलो वजनाचा आहे. रात्रीच्या सुमारास अजगर वाड्यात शिरला आणि त्यानं 2 बकऱ्या फस्त केल्या. दुसऱ्या बकरीला गिळताना वाड्यातील नागरिकांना अजगर दिसला. सर्पमित्रांनी अजगराला पकडून जंगलात सोडलंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे